मित्रांनो, काही मला काल कमेंट आल्या होत्या की भैया आपल्या झेंडूबद्दल पण थोडे माहिती सांग, त्यामुळं आपण झेंडूबद्दल जाणून घेऊया. आम्ही हे झेंडू फक्त 2 सीझनसाठी लावतो, एक दसरा आणि दिवाळी, कारण ऑफ सीझनमध्ये कसं दररोजच्या दररोज तोडणं होत नाही, त्यामुळं 2 सीझनसाठी लावतो, दसरा आणि दिवाळी. दसऱ्याच्या अगोदर आम्ही याच्या कळ्या 21 ते 25 दिवसांना अगोदर कळ्या तोडणं स्टॉप करतो. पण कळ्या का तोडायच्या असतात, तर कळी तोडल्याच्या नंतर खाली असे 2 नवीन फुटवे येतात, त्यामुळे त्याला कळी तोडायची असते, कारण ते फुटवे आले की त्यामधून नवीन कळी उगवते. आम्ही साधारण हे कधी लावतो, जूनच्या 21 तारखेला आपण झेंडू लावत असतो, जूनच्या 21 तारखेला. त्यानंतर आपण त्याच्या कळ्या तोडत राहतो, फवारणी गिवारणी वगैरे सगळं काय घेत असतो, त्यावर आळ्या गिळ्या असतात, हे असा रोग पण येतो, त्यामुळं ह्याचं सर्व काही बघून आपण त्याचा हे करत असतो. हे बघू शकता आपलं फूल, म्हणजे जी कळी चुकून राहिलेली आहे तिची, त्याचं कसं फूल बनलेलं आहे. आणि कसं राहते, झेंडू हा नाजूक आहे, पाऊस पडला की मोडून जातो, किती थोडा जरी पाऊस पडला तरी मोडून जातो. हे मोडायला सुरुवात झालेली आहे आमच्या झेंडूला. कसं नाजूकतेवर ठेवावं लागते, धक्का जरी लागला तरी मोडून जाते, याचं फांटा मोडून जाते, त्यामुळं थोडं याला जपूनच म्हणजे खूप काळजीपूर्वक करावं लागते, याचं स्प्रे करताना, हे करताना, काम करताना. बघू शकता या कळ्या, म्हणजे किती कळ्या आलेल्या आहेत. आपले हे एकरभर ड्रॅगन फ्रूटमध्ये एकरभर झेंडू लावलेला आहे. यामध्ये 2 आहेत, हे आहे, हा आहे लाल कलर आणि तो आहे पिवळा कलर. लाल कलर म्हणजे हा सेंद्रिय कलर येते असं एक आहेत. आणि त्यानंतर कसं सांगायचं जर झालं, तर आपलं कसं एकदा जर 25 दिवसानंतर कळी नाही तोडी, ती मनाने उगवते दसऱ्याला, आणि दसऱ्याच्या नंतर काहीही न करता डायरेक्ट दिवाळीला आपली झेंडूची कळी उगवत असते. असं आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपला झेंडू झालेला आहे, इथं प्लॉट बनलेला आहे, दिसत आहे का सर्वांना. चला अजून दुसरं काही जाणून घेऊया उद्याच्याला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि अशाच प्रकारे कमेंट करत जा, म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल.